नमस्कार, मी पुनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी. भाळवणी परिसरात द बर्निंग कारचा थरार. पारनेर तालुक्यातील भाळवणी जामगाव रस्त्यावर भाळवणीपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या सबस्टेशन नजीक विना नंबरची मारुती कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडक देऊन पलटी झाल्याने काही वेळातच पेट घेतल्यामुळे नागरिकांना द बर्निंग कारचा थरार पाहावयास मिळाला आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की सदरची कार जामगावच्या दिशेने जात असताना गाडीचा नियंत्रण सुटल्याने सदरची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून साईडच्या गटारीमध्ये पलटी झाली. यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला. गाडी भिजवून कोणती यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे गाडी पूर्ण जळून खाक झाली. ही घटना दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडल्यामुळे याविषयी अधिक माहिती अशी घेतली असता की गाडीमध्ये 3 मुले व 1 मुलगी असल्याचं समजते. यातील मुले व 1 मुलगी गाडीचे काच फोडून बाहेर आल्याने ते बालबाल बचावले आहेत. हे सर्वजण घाबरल्यामुळे घटनास्थळापासून पसार झाले, त्यामुळे त्यांची नावे समजू शकली नाही. घटनेच्या नजीकच्या घरातील नागरिक भयभीत झाले, त्यामुळे घटनास्थळावर नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. घटनेतील गाडी वर नंबर प्लेट नसल्याने ही गाडी चोरीची असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या संदर्भात पारनेर पोलिसांशी संपर्क साधला असता घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. या मोठ्या बातमीसहित संबंधित मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.